शिवूर येथील जिल्हा परिषद प्रशालेची गेल्या 7 वर्षांपासून यानं त्या कारणाने अधोगती झाली होती. पर्यायाने प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता पुरती ढासळत असल्याने 3 वर्षांपासून शालेय समितीच्या माध्यमातून मोठे बदल घडत आहेत. प्रशालेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने भर घातली असून संपूर्ण शाळा आता CCTVच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. व्हॉट्सॲपवर एकत्र आलेल्या सर्व स्तरांतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील समस्या सोडवण्यासाठी परिवर्तनाचे पाऊल टाकत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेच्या सुरक्षेसाठी उपाय म्हणून लोकसहभागातून CCTV कॅमेरे बसवले आहेत. यामुळे शिवूर येथील जिल्हा परिषद प्रशालेचे रुपडे पालटले असल्याने वैजापूर तालुक्यामध्ये CCTVच्या निगराणीखाली असलेली जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा ठरली आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून शाळेला CCTV बसवणारी वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील जिल्हा परिषद पाठशाळा ही पहिली शाळा ठरली आहे. याचा आम्हाला अजून निर्णय झाला ना, अजून माजी विद्यार्थ्यांचा निर्णय अतिशय हा अभिनंदनास्पद आहे. आणि यामुळं जे त्रास होता शाळेला वरणड्यावरती मुलांनी पळणं आणि खिडक्या फोडणं वगैरे हे पूर्ण बंद झालेले आहे. आणि आजसुद्धा ग्राउंडवरती प्रत्येक शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करतो. नामांकित असलेली शिवूर येथील जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेची गुणवत्ता आणि भौतिक विकास यानं त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेला आहे. आम्ही अनेकदा निवेदनं दिली, शाळेच्या रिक्त जागेचा प्रश्न असेल, मूलभूत सोयी सुविधा असतील, भौतिक सुविधा असतील, आम्ही लोक दरबारी, शासन दरबारी, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून शासन दरबारी अनेकदा निवेदनं दिली, मात्र फारसा त्याचा असा फारसा काही फरक पडला नाही. अखेर सोशल मीडियाचा आधार घेत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व माजी विद्यार्थी एकत्र आलो आणि शाळेचा कायापालट करण्याचा आम्ही चंग बांधला. त्या अनुषंगाने लोकवर्गणीतून सामाजिक दातृत्व, आपण शाळेचा माजी विद्यार्थी आहोत या भावनेतून आम्ही लोकवर्गणी लोकसहभाग जमा केला आणि जवळपास 70,000 रुपये जमा करून आम्ही CCTV कॅमेरे जे आहेत ते कार्यान्वित केले. त्याचनंतर या प्रशालेच्या रिक्त जागेचा जो प्रश्न आहे तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून व आम्ही स्वतः माजी विद्यार्थी या नात्याने जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंबहुना मंत्रालयापर्यंत आम्ही या संदर्भात निवेदने दिली आणि आमची एकजूट पाहून, आमची सक्रियता पाहून आम्हाला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिवूर येथील जिल्हा परिषद प्रशालेची गेल्या 7 वर्षांपासून यानं त्या कारणाने अधोगती झाली होती. पर्यायाने प्रशाळेची गुणवत्ता पुरती ढासळत असल्याने 3 वर्षांपासून शालेय समितीच्या माध्यमातून मोठे बदल घडत आहेत. भौतिक विकास झाला असला तरी शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षकांची अंतर्गत गटबाजी, लोकप्रतिनिधींचा अयशस्वी पाठपुरावा व प्रशासनाचे दुर्लक्ष या सर्व प्रश्नांमुळे परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशालेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने भर घातली आहे. कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, समिती व्यतिरिक्त निस्वार्थपणे अविरत सकारात्मक कार्य करण्याचा निर्धार या माजी विद्यार्थ्यांनी करून बदलावास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय अध्ययनासाठी गुरुकुल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या प्रशालेचे आवार मद्यपींचा अड्डा बनला होता. शिवूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारामध्ये टवाळखोर दारू रिचवत असल्याचा धक्कादायक प्रकार तसेच प्रशालेतील साहित्य चोरीच्या घटना वाढीस लागल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यातच शाळेमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्याने या प्रशालेने आपल्याला घडविले असल्याची भावना आणि त्या प्रशालेचा माजी विद्यार्थी या भावनेतून आर्थिक मदत करण्याचे आवाहन व्हॉट्सअप ग्रुपवर करण्यात आले आणि बघता बघता कित्येक माजी विद्यार्थ्यांनी CCTVसाठी आर्थिक योगदानाची आकडेवारी जाहीर केली. 65 दात्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली देणगी रक्कम जमा केली. माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 60,000 रुपये देणगी निधी संकलित केला असून त्यातून 47,000 रुपये खर्च करून आज CCTV कॅमेरे बसवण्यात आले. यामुळे शाळेचे रूपच पालटले आहे. यामुळे वर्गखोल्यांसह प्रशालेचे आवार आता CCTVच्या निगराणीखाली आले असल्याने शाळा आवारामध्ये होणारे उपद्रव थांबणार आहेत. प्रतिनिधी संजय पगारे, SP24 तास, शिवूर.